सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम, व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण या ठिकाणी बघा, फोर्थ नंबरचा आपला जो चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे दॅट इज द थर्मोडायनामिक्स। तर या ठिकाणी फोर्थ नंबरचा चॅप्टर आपला, एकच मिनिट याला मी रब करून घेतो, यस पेन चेंज करून घेतो। तर फोर्थ नंबरचा आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे थर्मोडायनामिक्स। तर या ठिकाणी आपण आजपासून सुरुवात करणार आहोत याचे। आपण या ठिकाणी आजपासून क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स आपण घेणार आहोत। चला ठीक आहे, बघा सर्वात पहिला जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी बुक मधला क्वेश्चन आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय सॉल्व करायचंय बघा, या ठिकाणी दॅट इज द एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे। मग या ठिकाणी स्टार मार्क करतो, बघा। अ गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर इज एक्सपांडेड टू अ डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम। तर या ठिकाणी बघा, गिवन डेटा मध्ये, जीवन डेटा, लक्ष द्या सर्वजण इकडं, जीवन डेटा, जीवन डेटा याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय बघा, अ गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर इज एक्सपांडेड डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम। म्हणजे या ठिकाणी बघा, गॅस आहे तो एक्सपांड होतोय, तर याचं फायनल व्हॉल्यूम याला व्ही एफ ने इंडिकेट करा, किंवा याला तुम्ही व्ही टू ने इंडिकेट करू शकता। सो व्ही टू बरोबर काय आहे, टू इंटू व्ही आय आहे, म्हणजे फायनल व्हॉल्यूम हे इनिशियल व्हॉल्यूमच्या डबल आहे। आणि त्याच्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम या ठिकाणी दिले बघा, इनिशियल व्हॉल्यूम किती आहे, 0.5 युनिट आहे, म्हणजे या ठिकाणी व्ही आय ची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज द यस 0.5 युनिट। लक्षामध्ये व्ही आय ची व्हॅल्यू दिलेली आहे, मग व्ही एफ ची व्हॅल्यू काय येणार आहे। चला ठीक आहे, व्ही एफ म्हणजे लगेच या ठिकाणी पुटअप करा, तर व्ही एफ ची, बरं ठीक आहे, नंतर पुटअप करूया। हा तर या ठिकाणी बघा, याच्यानंतर आणखीन काय म्हणलंय, ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर। तर या ठिकाणी गॅस जो एक्सपांड होतोय तो ऍट अ कॉन्स्टंट प्रेशरला या ठिकाणी एक्सपांड होतोय, ऑफ द वन ऍटमॉस्फिअर। तर या ठिकाणी बघा, कॉन्स्टंट प्रेशर पी बरोबर किती दिलेला आहे, वन ऍटमॉस्फिअर दिले, 1 atm, याचं या ठिकाणी पास्कल मध्ये जर क्रमांकन केलं तर 1 atm म्हणजे 1.01 × 10 पॉवर 5 पास्कल येतं, यालाच तुम्ही न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणता, या साईड युनिट आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, हाऊ मच वर्क इज डन इन दिस प्रोसेस, इज दिस वर्क डन ऑन द गॅस और बाय द गॅस अँड हाऊ डू यू नो दिस। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, तुम्हाला या ठिकाणी हाऊ मच वर्क डन म्हणजे डब्ल्यू बरोबर किती असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय, आणि या ठिकाणी वर्क डन बाय द गॅस आहे का ऑन द गॅस आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय, आणि हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार आहात हे तुम्हाला बघायचंय। चला ठीक आहे, सर्वांना इथपर्यंतचा पार्ट समजला का, येस ऑर नो सांगा, गिवन डेटा सर्वांना समजला का? ओके, काही नाही राजन, या ठिकाणी बघा, फायनल व्हॉल्यूम दिले डबल आहे, इनिशियल व्हॉल्यूम 0.5 युनिट आहे, प्रेशर 1 atmosphere आहे, ऍटमॉस्फिअरचे एटीएम या ठिकाणी पास्कल मध्ये कन्वर्जन करा, हे पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं, मग या ठिकाणी 1 atm म्हणजे 1.01 × 10 पॉवर 5 पास्कल आलेला आहे। तर या ठिकाणी बघा, आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे, दॅट इज द तुम्हाला आता इथं व्ही एफ भेटलेला आहे, म्हणजे व्ही एफ तुम्हाला या ठिकाणी बघा, दॅट इज द हिअर, हा व्ही एफ, व्ही एफ ची व्हॅल्यू किती आहे, 2 × VI, तर व्ही आय ची व्हॅल्यू किती आहे, व्ही आय 0.5 आहे, तर या ठिकाणी हे 0.5 येईल। हा बेपंचे किती होतात, 10 होतात, एक डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे 1.0, 1.0 ला मी 1 unit असं या ठिकाणी म्हणू शकतो, म्हणजे व्ही एफ ची या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे 1 unit। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला आता वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, सो द वर्क डन इज गिवन बाय, द वर्क डन इज गिवन बाय, तर वर्कडनचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, डब्ल्यू बरोबर काय फॉर्म्युला असतो, पी इंटू डीव्ही असतं, आणि या डीव्हीलाच आपण काय म्हणू शकतो, दॅट इज द चेंज इन व्हॉल्यूम, आणि हे चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम असतं। चला ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर या ठिकाणी फाइंड आउट करा। बघा या ठिकाणी देअर फोर मग काय येतं, डब्ल्यू बरोबर, हा काय येतं, डब्ल्यू बरोबर पी इंटू, पी ची व्हॅल्यू किती आहे, पी ची व्हॅल्यू बघा 1.01 × 10 पॉवर 5, त्याच्यानंतर व्ही एफ ची व्हॅल्यू किती आहे, व्ही एफ ची व्हॅल्यू आहे 1, व्ही एफ ची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट केली 1 आली, आणि व्ही आय ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 आहे। चला ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 1.01 × 10 पॉवर 5, त्याच्यानंतर एन टू या ठिकाणी 1 − 1 मधून जर समजा 0.5 गेले तर या ठिकाणी 0.5 उरतं, त्याच्यानंतर 0.5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 5 5 0 0 5 ×
पाच दोन तीन डिजिट नंतर या ठिकाणी पॉईंट म्हणजे या ठिकाणी तीन डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 0.505 इंटू 10 चा पॉवर किती आलं 5 आलेला आहे. तर या ठिकाणी बघा हे युनिट आलेलं आहे दॅट इज द जून मध्ये. आता जर समजा पॉईंट जर समजा तुम्ही राईट हँड साईडला शिफ्ट केला तर या ठिकाणी आन्सर काय येणार आहे बघा. पॉईंट जर समजा राईट हँड साईडला शिफ्ट केला तर डब्ल्यू बरोबर आन्सर येणार आहे 5.05 इंटू 10 चा पॉवर किती येणार आहे 4 येणार आहे का 6 येणार आहे सांगा बरं. आपण जर समजा पॉईंटला राईट हँड साईडला शिफ्ट केलं तर 10 चा पॉवर 4 येईल का 6 येईल. येस व्हेरी गुड 4 येईल अँड दॅट विल बी इन द ज्यूल येईल. मग आता येणार वर्क डन मला सांगा पॉझिटिव्ह आले का नेगेटिव्ह आले हो. नेगेटिव्ह अभि नेगेटिव्ह कुठे दिसले पॉझिटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह. चष्मा लगाओ क्या दिख रहा है आपको पॉझिटिव्ह दिख रहा है ना. हा तर पॉझिटिव्ह आहे. मग या ठिकाणी बघा दॅट इज द हिअर तुम्हाला म्हणता येईल बघा हिअर डब्ल्यू इज म्हणजे वर्क डन इज काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग वर्क डन जर पॉझिटिव्ह असेल तर देअर फॉर अशा टाईपच्या वर्क डनला आपण काय म्हणतो देअर फॉर वी कॅन से दॅट वर्क डन काय असतं वर्क डन यस बाय द सिस्टीम असतं का हो. आपण थर्मोडायनामिकचे साईन कन्व्हेन्शन बघितलेले आहेत. वर्क डन बाय द सिस्टीम असेल तर पॉझिटिव्ह असेल. सिस्टीम काम करते म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे बाय द सिस्टीम आहे तर पॉझिटिव्ह घ्या. सिस्टीम वर काम होतंय सिस्टीम काम करत नाही सिस्टीम वर काम होते तर ते नेगेटिव्ह वर्क डन घ्या. आज लक्षामध्ये तुम्ही साईन कन्व्हेन्शन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये या ठिकाणी बघितलेले आहेत. केमिस्ट्रीचे साईन कन्व्हेन्शन केमिस्ट्री मध्ये युज करा फिजिक्सचे साईन कन्व्हेन्शन या ठिकाणी फिजिक्स मध्ये युज करा. तर बघा पॉझिटिव्ह वर्कडन म्हणजे काय असतं वर्कडन बाय द सिस्टीम असतं सिस्टीम काम करत असते चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह घ्या. वर्कडन ऑन द सिस्टीम नेगेटिव्ह घ्या. आणि त्याच्यानंतर हीट बघा हीटचे पण आपण साईन कन्व्हेन्शन घेतलेलं आहे. एक सिस्टीम आहे सिस्टीम मध्ये जर समजा हीट येत आहे तर अशा हीटला या ठिकाणी काय घ्या दॅट इज द पॉझिटिव्ह घ्या. आणि सिस्टीम मधून हीट जात आहे तर अशा हीटला काय घ्या दॅट इज द नेगेटिव्ह घ्या. सिस्टीम वर काम झाले सिस्टीम वर काम झाले तर नेगेटिव्ह वर्क घ्या आणि सिस्टीम काम करल्या तर या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क घ्या. बघा सिस्टीम वर वर्क वाले तर नेगेटिव्ह घ्या सिस्टीम काम करत आहे तर पॉझिटिव्ह घ्या. चला ठीक आहे साईन कन्व्हेन्शन सर्वांना लक्षात राहतील कारण की याच साईन कन्व्हेन्शनवर आपल्याला पुढे काही या ठिकाणी एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह करायचे. ओके चला ठीक आहे आय होप पहिला क्वेश्चन या ठिकाणी बघा सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजला असेल. चला ठीक आहे येस सर सांगा मला समजलं का सर्वांना. येस सर. ओके व्हेरी गुड क्या बात आहे. मला वाटतंय दिवाळीचा फराळ जोरदार चालू आहे त्याच्यामुळे मुलं एकदम मस्त पैकी चटाचट आन्सर द्यायले दिवाळीचा फराळ संपला का संपला सर. अबे मी काय घरी तुमच्या जेवा येणार नाही यार खरं सांगा. बघा सगळे शांत बसले भगवान नसल्यावर काय म्हणते. हा मला वाटलं तू कस काय शांत बसलं. चल ठीक आहे बघा इकडं आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे 104 किलो जूल. ही पण या ठिकाणी बघा एक्सरसाइजच या ठिकाणी न्यूमरिकल आहे. तुम्हाला माहित आहे का थर्मोडायनामिक चॅप्टर मध्ये अरे यार त्यांनी इतका पांचटपणा केलाय त्यांनी काय केलंय माहित आहे का सॉल्व मधले दोन क्वेश्चन ऍज इट इज एक्सरसाइज मध्ये टाकले. मग एक्सरसाइज मध्ये टाकायचे होते तर सॉल्व मध्ये कशाला घेतले किंवा सॉल्व्ह करून द्यायचे होते ते एक्सरसाइज मध्ये कशाला घेतले मग बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा हे क्वेश्चन जे आहेत ना हे या ठिकाणी बघा ऍज इट इज सॉल्व्ह मध्ये पण आहेत आणि एक्सरसाइज मध्ये पण आहेत. ओके फक्त 10 न्यूमरिकल आहेत आपण 20 घेणार होते या चॅप्टरचे. चला ठीक आहे तर या ठिकाणी बघा 104 104 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन अ सर्टन व्हॉल्यूम ऑफ गॅस. हा या चॅप्टरवर जास्त थेअरीवर या ठिकाणी फोकस करा तुम्ही जास्त थेअरी फोकस करा या चॅप्टरची. चला ठीक आहे तर बघा एखाद्या समजा आला तर क्वेश्चन याच्या बाहेरचा येणार नाही याच्यामधलाच येणार आहे. ओके याचा बेस असेल. हा व्हॅल्यू चेंज होऊन येऊ शकतात व्हॅल्यू चेंज होऊन येऊ शकतात. हा चला ठीक आहे तुम्हाला सांगू का 2022 चा जर विचार केला. यस माईक कोणा चालू आहे रे. बघा 2022 चा क्वेश्चन पेपरचा बोर्डचा जर विचार केला याच्यामध्ये 36 मार्कचे न्यूमरिकल आहेत बरोबर आहे असं प्रत्येक वर्ष असतं. त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा 36 पैकी जवळपास 4 मार्काचे जे न्यूमरिकल आहे ऍज इट इज आलेले आहेत. काय सांगतो मी
चार मार्काचे न्यूमरिकल एज इट इज आलेले आहेत, व्हॅल्यू चेंज झाली नाही, आणि बाकीचे 30 मार्काचे जे न्यूमरिकल आहेत ते सगळेच्या सगळे व्हॅल्यू चेंज करून आलेले आहेत. येस, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. क्वेश्चन पेपर बघत चला, प्रीवियस क्वेश्चन मध्ये काय दिलंय काही नाही तुम्हाला तसं बघायची भी गरज नाही, कारण की मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला माहित आहे का, जवळपास माझा खूप याच्यामध्ये वेळ जातो अभ्यास करण्यामध्ये. 2022 क्वेश्चन पेपर बघावा लागतो, 2015 बघावा लागतो, 16, 17, 18 सगळे क्वेश्चन पेपर बघावे लागतात, आणि तेव्हा या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कळत असतात. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, डायरेक्टली म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डायरेक्टली क्वेश्चनला रट्टाफिकेशन करायचं नाही, तुम्हाला क्वेश्चनला अंडरस्टँड करायचंय, फॉर्म्युला 100% पाठ करायचंय. मी आज ऑफलाईन क्लासमध्ये एक्झाम घेतली फॉर्म्युल्यावर स्पेशल, तर या ठिकाणी सर्वांना माहित आहे तर काय हाल चालू आहे तुमचे, बरोबर आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युल्यासाठी वही केली नसेल तर फॉर्म्युल्यासाठी वही करा, फॉर्म्युले लिहून काढा. ओके, आणि दररोज या ठिकाणी फॉर्म्युल्यांचं रिव्हिजन मारत चला. तर ठीक आहे, लक्षामध्ये. ओके, येस ऑर नो, वही कराल ना फॉर्म्युलेला? येस सर. ओके, दॅट्स ग्रेट. हा चला बघा, गिव्हन डेटा. येस, ओके, व्हेरी गुड. तर या ठिकाणी बघा, 104 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन अ सर्टन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आता या ठिकाणी बघा, वर्क इज डन ऑन अ सर्टन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस म्हणलंय. तर वर्क म्हणलं की डब्ल्यू मानू करे, डब्ल्यू बरोबर 104 किलो जूल दिलेला आहे. मग हे वर्क पॉझिटिव्ह घ्यायचं का नेगेटिव्ह घ्यायचं रे? वर्क डन ऑन अ सर्टन व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे वर्क डन ऑन द गॅस आहे. सिस्टीमवर काम असेल तर नेगेटिव्ह घ्यायचं का पॉझिटिव्ह घ्यायचं? नेगेटिव्ह. काय घ्यायचं? पॉझिटिव्ह. यस, पॉझिटिव्ह घ्यायचं का नेगेटिव्ह घ्यायचं? पॉझिटिव्ह सर. नेगेटिव्ह. नेगेटिव्ह. यस, अँड द करेक्ट आन्सर इज नेगेटिव्ह. मी पॉझिटिव्ह लिहिलं म्हणून या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणू नका. मी तुम्हाला सांगितलं बघा, हे लक्षात ठेवा, हो का, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सर्वांना माहित आहे. काय हो? डेल्टा यू बरोबर क्यू मायनस डब्ल्यू सर्वांना माहित आहे. याच्यामध्ये क्यू काय असतं बघा, दॅट इज द हीट गिवन टू द सिस्टीम असतं. म्हणजे हीट या ठिकाणी बघा सिस्टीम कडे येत असेल तर अशा टाईपच्या हीटला पॉझिटिव्ह म्हणायचं, हीट सिस्टीम कडून जात असेल तर अशा टाईपच्या हीटला काय म्हणायचं, नेगेटिव्ह म्हणायचं. वर्क डन ऑन द सिस्टीम असेल, सिस्टीम वर काम व्हायलंय, बघा सिस्टीम वर काम व्हायलंय तर नेगेटिव्ह गोष्ट आहे यार. सिस्टीम एक्सरसाइज, मला सांगा, आपण जर काम करत आहे, आपण जर व्यायाम करत असेल तर चांगली गोष्ट आहे ना यार, पण आपल्यावर काम व्हायलंय म्हणजे आपण उभं बसलेले आहेत, आपल्यावर काम व्हायला नेगेटिव्ह आहे ना, हे तर लक्षामध्ये. तर या ठिकाणी बघा, वर्क डन ऑन द सिस्टीम आहे, मग काय येणार आहे, नेगेटिव्ह. सिस्टीम वर काम व्हायलंय म्हणजे नेगेटिव्ह आहे. चला ठीक आहे, लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी बघा, नेगेटिव्ह आलं. त्याच्यानंतर इफ द गॅस रिलीजेस 1 to 5 किलो जूल ऑफ हीट. जर समजा या ठिकाणी बघा, हीट म्हणजे आपण त्याला क्यू मानतो. जर समजा या ठिकाणी गॅसनं किती हीट रिलीज केलेली आहे, 125 किलो जूल, मग हीट रिलीज झालेली आहे, मग पॉझिटिव्ह घ्यायचं का नेगेटिव्ह घ्यायचं सांगा बरं? नेगेटिव्ह. नेगेटिव्ह घ्यायचं, रिलीज झालेली आहे. सिस्टीम कडे हीट आली का? नाही. मला सांगा, पैसे आपल्याकडे आले तर पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह? पॉझिटिव्ह. बरोबर आहे. मग ही हीट म्हणजे या ठिकाणी असं कन्सिडर करा, पैसे. मग सिस्टीम कडे पैसे येत आहे तर पॉझिटिव्ह, आणि सिस्टीम कडून पैसे रिलीज होत आहे तर या ठिकाणी असं काय घ्यायचं, नेगेटिव्ह घ्यायचं. लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी बघा काय येणार आहे, दॅट इज द नेगेटिव्ह येणार आहे. आणि तुम्हाला काय फाईंड आउट करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी. मग चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे बघा, दॅट इज द या ठिकाणी फाइंड द डेल्टा यू बरोबर तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचंय इन किलो जूल. चला ठीक आहे, क्वेश्चन समजला सर्वांना? येस ऑर नो सांगा. येस, क्वेश्चन समजलाय सर्वांना? ओके, त्याच्यानंतर बघा, वी नो, एक मिनिट, वी नो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. वी नो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? डेल्टा यू बरोबर क्यू मायनस डब्ल्यू. व्हेरी गुड. तर या ठिकाणी क्यू ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 125. मायनस डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 104. हे मायनस मायनस काय होत रे? प्लस. 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 व्हेरी गुड, 104. चला ठीक आहे, मायनस 125 प्लस 104 मायनस 21 लिहू शकतो का मी?
आणि हे आलेलं आहे किलो जूल मध्ये. पुस्तकामध्ये त्यांनी प्लस 21 घेतलेलं आहे ते चुकीचं आहे. या ठिकाणी मायनस 21 म्हणजे मायनस 21 किलो जूल हे या ठिकाणी करेक्ट आन्सर येतं. यस आर्वा व्हेरी गुड. चला ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या. काही युट्यूब चॅनल मध्ये पण या ठिकाणी हे आन्सर चुकीचं सांगितलेलं आहे. इवन काही डाऊट नटचे वगैरे ते क्वेश्चन वगैरे आहे त्याच्यामध्ये पण या ठिकाणी हे आन्सर चुकी सांगितलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर येतं मायनस येतं. चला हा काहींनी बरोबर सांगितलंय पण काहींनी ते चूक सांगितलेलं आहे जे नवीन नवीन आहे समजा युट्यूब चॅनल. ओके चला ठीक आहे, या ठिकाणी बघा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचं आहे. कॉपी पेस्ट करतो लगेच, एकदम इझी क्वेश्चन आहे. बघा तिसऱ्या नंबरचा आपण क्वेश्चन घेणार आहोत. ओके चला ठीक आहे, रीड करा क्वेश्चन सर्वांनी, रीड द क्वेश्चन केअरफुली. ए झोपीचा लक्ष द्या इकडं. थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. जी वन डेटा बघा काय दिलं याच्यामध्ये. वेन 20 किलो कॅलरी हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम. आता या ठिकाणी 20 किलो कॅलरी हीट आहे, मग हीटला म्हणलं की मी क्यू घेऊ शकतो का रे, तर क्यू बरोबर किती आहे 20 किलो कॅलरी. यस मग हीट सप्लाइड टू द सिस्टीम आहे, सिस्टीम कडे हीट येत आहे, तर पॉझिटिव्ह असतं का नेगेटिव्ह. यस पॉझिटिव्ह का नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह. व्हेरी गुड, हीट सप्लाय टू द सिस्टीम, सिस्टीम कडे हीट येत आहे म्हणजे पैसे सिस्टीम कडे येत नाही, पॉझिटिव्ह आहे. द एक्सटर्नल वर्क इज डन, एक्सटर्नल वर्क इज झालं बघा डब्ल्यू बरोबर या ठिकाणी बघा, दॅट इज एक्सटर्नल वर्क झालेलं आहे 20,000 या ठिकाणी जूल झालेला आहे. एक्सटर्नल द एक्सटर्नल वर्क इज द एक्सटर्नल वर्क डन इज एक्सटर्नल वर्क झाले, एक्सटर्नल वर्क कुणावर झाले, द एक्सटर्नल वर्क डन इज, तर एक्सटर्नल वर्क झाले सिस्टीमवर झाले. मग सिस्टीमवरचं वर्क डन काय असतं, नेगेटिव्ह का पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह. फाइंड द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन जूल मध्ये फाइंड आउट करायचंय, तर फाइंड द चेंज इन इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी फाइंड आउट करता येत नसते, चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड आउट करायला सांगितलं. डेल्टा यू बरोबर जी, आणि जे म्हणजे सर्वांना माहित आहे मेकॅनिकल इक्विवलेंट, या ठिकाणी बघा 4200 जूल पर किलो कॅलरी आहे. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी काय करा, किलो कॅलरीचं जूल मध्ये कन्वर्जन करा. बघा हीटचं आणि वर्कचं युनिट सेम मेंटेन करा, तरच फर्स्ट लॉ तुम्हाला अप्लाय करता येतो. नाहीतर या ठिकाणी बघा हीट तुम्ही घेतलं कॅलरीमध्ये किंवा किलो कॅलरीमध्ये आणि वर्क जर समजा तुम्ही जूल मध्ये घेतलं तर तुमचं आन्सर चुकतं. तुम्हाला या ठिकाणी बघा वर्क जर समजा जूल मध्ये घेतला असेल तर या ठिकाणी तुम्हाला हीट पण तुम्हाला जूल मध्येच घ्यावी लागते. तर या ठिकाणी आपण काय करूता, दॅट इज द क्यू ला आपण जूल मध्ये कन्वर्जन करूता. तर क्यू ला जूल मध्ये कन्वर्जन कसं करायचं, तर या ठिकाणी बघा किती ने मल्टिप्लाय करायचंय, मग 4200 ने मल्टिप्लाय करा. तर या ठिकाणी बघा देअर फोर काय येणार आहे, क्यू बरोबर हा 20 किलो कॅलरी आहे. तर या ठिकाणी याला तुम्ही जर समजा 4200 ने मल्टिप्लाय केलं, सो या ठिकाणी बघा काय येणार आहे 20 × 4200. आता हे इथं किलो कॅलरी असल्यामुळं इथं पण आपण किलो कॅलरी ठेवलंय, इथं जर समजा कॅलरी असलं असतं तर इथं आपण कॅलरी मध्ये कन्वर्जन केलं असतं. मग या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन काय, तसं बघा हे शून्य आणि हे 2 0 एज इट इज म्हणजे 3 0 एज इट इज घ्या. त्याच्यानंतर बेदुनी 4 बेचोक 8 84,000 जूल आलेला आहे. क्यू ची व्हॅल्यू सर्वांना समजली आणि ही व्हॅल्यू असते दॅट इज द प्लस असते. आता बघा चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड आउट करायचंय, तर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहित आहे. तर या ठिकाणी बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यस इज गिवन बाय, तर काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, कोण सांगेल. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. क्यू मायनस डब्ल्यू. या ठिकाणी बघा क्यू ची व्हॅल्यू किती आहे, 84,000 आहे का हा. त्याच्यानंतर मायनस डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, द एक्सटर्नल मायनस इज मायनस 20,000. चला मायनस मायनस काय होईल, प्लस म्हणजे 84,000 मायनस मायनस प्लस 20,000 किती सांगा बरं,
1,04,000 येईल का? रे एक मिनिट बघा, द एक्सटर्नल वर्क डन इज, एक्सटर्नल वर्क डन इज ऑन द सिस्टम असेल ना, एक्सटर्नल वर्क डन आहे. हा यस ओके, चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, दॅट इज द आपण डेल्टा यू ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सर्वांना समजली? यस यश, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला या ठिकाणी कॉपी पेस्ट करायचं आहे. एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, घाबरायचं कारण काही कारण नाही, एकदम इझी आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपण बघणार आहोत. याला आता कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल? क्वेश्चन नंबर 3 झाला, आता क्वेश्चन नंबर 4. रेड कलरचा पेन घेतो. हा बघा, इकडे क्वेश्चन नंबर 4. अ गॅस कंटेन इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन एक्सपांड अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1 atmosphere. आता हे 1 atmosphere म्हणजे काय असतं रे? प्रेशर असतं. तर या ठिकाणी बघा, G1 डेटा, G1 डेटा, हे देखो रे, G1 डेटा प्रेशर दिलंय, एक्सटर्नल प्रेशर पी बरोबर किती आहे? 1 atmosphere आहे. लगेच याला या ठिकाणी पास्कल मध्ये कन्वर्जन करा. 1.01 × 10^5 किती? 5 pascal किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर फ्रॉम अ व्हॉल्यूम ऑफ 5 liter to 10 liter. आता या ठिकाणी बघा, गॅस जो आहे तो एक्सपांड झालेला आहे, तर त्याचं जे व्हॉल्यूम आहे, इनिशियल व्हॉल्यूम किती होतं? म्हणजे या ठिकाणी व्ही आय कन्सिडर करा. तर व्ही आय म्हणजे या ठिकाणी बघा काय होतं, किंवा याला तुम्ही व्ही वन कन्सिडर करू शकता, यालाच तुम्ही व्ही वन कन्सिडर करू शकता. इनिशियल व्हॉल्यूम व्ही वन किती आहे? 5 liter आहे. मग हे किती झालं? व्ही टू बरोबर 10 liter झालेलं आहे. व्ही टू बरोबर किती झालं या ठिकाणी? 10 liter झालेलं आहे. मग 5 जर समजा 10 liter या ठिकाणी व्हॉल्यूम झालं, इन डुईंग सो इट ऍब्झॉर्ब 400 joule ऑफ थर्मल एनर्जी. तर हे करत असताना या ठिकाणी त्या सिस्टीमनं किती एनर्जी ऍब्झॉर्ब केली? तर क्यू बरोबर किती आहे? 400 joule आहे. मग हे 400 joule प्लस येईल का मायनस येईल? लवकरात लवकर फास्ट सांगा मला. ऍब्झॉर्ब केली हीट, हीट ऍब्झॉर्ब केली म्हणजे सिस्टीमला भेटली, सिस्टीम कडे हीट आली. पॉझिटिव्ह गोष्ट आहे का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. ऑफ द थर्मल एनर्जी फ्रॉम इट्स सराउंडिंग डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. तर या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? फाइंड द डेल्टा यू बरोबर व्हॉट. तर फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, डेल्टा यू बरोबर क्यू मायनस डब्ल्यू असतं. पण डब्ल्यू दिलंय का? क्यू दिलंय. पण डब्ल्यू दिलंय का? डब्ल्यू दिले का? नाही. मग सर्वात पहिल्यांदा आपण डब्ल्यू फाइंड आउट करूता. तर डब्ल्यू बरोबर, डब्ल्यूच्या अगोदर आपण या ठिकाणी बघा, चला ठीक आहे, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करूता. देअरफोर या ठिकाणी काय येणार बघा, चेंज इन व्हॉल्यूम यालाच तुम्ही डीव्ही म्हणता. डीव्ही बरोबर काय असतं? फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम किती आहे? 10 आहे. मायनस इनिशियल व्हॉल्यूम 5 आहे. मग 10 - 5 या ठिकाणी 5 liter आलेला आहे. चला, चेंज इन व्हॉल्यूम किती आलं? 5 liter. मग या ठिकाणी बघा, देअरफोर डीव्ही बरोबर 5 liter. याला लगेच या ठिकाणी लिटर युनिट आहे का रे एसआय युनिट? लिटर एसआय युनिट आहे का मला सांगा, येस ऑर नो? नाही. त्याचं क्युबिक मीटर मध्ये कन्वर्जन करा. मग 1 liter बरोबर 10^-3 cubic meter असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये लिहून घ्या, लक्षात येईल तुम्हाला, नंतर फायदा होईल. 1 liter बरोबर 10^-3 cubic meter असतं. ही गोष्ट नोट डाऊन करा, या सगळ्यात महत्वाची आहे. एकदा जरी हे बेसिक तुम्हाला क्लिअर झालं, तर कोणतं बी असू द्या, फिजिक्सचं कॅल्क्युलेशन असू द्या, केमिस्ट्रीचं कॅल्क्युलेशन असू द्या, तुम्ही इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. सो डेल्टा यू व्ही ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कशामध्ये फाइंड आउट केली? दॅट इज द क्युबिक मीटर मध्ये फाइंड आउट केली. डेल्टा व्ही भेटले तर चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला या ठिकाणी आता फाइंड आउट करता येईल. ओके, डेल्टा व्ही भेटले तर डब्ल्यू फाइंड आउट करा. देअरफोर या ठिकाणी बघा, डब्ल्यू बरोबर काय आहे? देअरफोर डब्ल्यू बरोबर काय असतं? पी इंटू डीव्ही असतं. मग पी ची व्हॅल्यू किती? 1.01 × 10^5. डीव्ही ची व्हॅल्यू किती? हा 5 × 10^5 किती? -3. चला ठीक आहे, 5 ना मल्टीप्लाय करा. 5 × 5 = 500, 5 × 5 दोन डिजिट नंतर पॉइंट, इंटू 10^5 आणि 10^-3 किती आहे रे? किती मग? 10^2 यस, जूल येईल. चला ठीक आहे, 10^ मग या ठिकाणी काढून टाका. 10^ जर समजा रिमूव्ह केलं तर किती येतं सांगा बरं? 505. व्हेरी गुड, 505 joule आलेला आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, 505 joule. डब्ल्यू ची व्हॅल्यू भेटली, तर या ठिकाणी क्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. तर चेंज इन इंटरनल एनर्जी तुम्ही या ठिकाणी इझिली फाइंड आउट करू शकता. तर बघा, चेंज इन इंटरनल एनर्जी काय येणार आहे? वी नो
थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ आपल्याला माहित आहे काय आहे डेल्टा यू बरोबर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्यू मायनस डब्ल्यू क्यू ची व्हॅल्यू किती 400 मायनस डब्ल्यू ची व्हॅल्यू किती 505 चला ठीक आहे मग याचं जर समजा तुम्ही वजा केली किती येतं रे क्यू ची व्हॅल्यू 400 मायनस 105 यस व्हेरी गुड आन्सर मायनस 105 जूल ओके तर या ठिकाणी बघा डेल्टा यू बरोबर या ठिकाणी मायनस 105 या ठिकाणी जूल आलेला आहे तर ठीक आहे सर्वांना समजलंय ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आता लवकरात लवकर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया आपण या ठिकाणी बघा एक्सरसाइजचाच या ठिकाणी क्वेश्चन आहे म्हणजे पुस्तकातलाच क्वेश्चन आहे एकदम इझी क्वेश्चन आहे आयसोथर्मल प्रोसेसचा क्वेश्चन आहे चला बघा याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे 14 क्वेश्चन झाला क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिले या ठिकाणी गिव्हन डेटा मध्ये हा 0.5 मोल ऑफ गॅस 0.5 मोल मोलला आपण कशाने इंडिकेट करतो रे लवकरात लवकर सांगा मला नंबर ऑफ मोल्स ला कशाने इंडिकेट करतो स्मॉल एन ना 0.5 मोल गॅस टेम्परेचर टेम्परेचर म्हणलं की टी टी यस व्हेरी गुड 300 केल्विन एक्सपांड आयसोथर्मली फ्रॉम एन इनिशियल व्हॉल्यूम ऑफ 2 लिटर टू द फायनल व्हॉल्यूम ऑफ 6 लिटर तर इनिशियल व्हॉल्यूमला तुम्ही व्ही वन घ्या किंवा व्ही आय घ्या तर या ठिकाणी किती आहे 2 लिटर आहे आणि त्याच्यानंतर फायनल व्हॉल्यूम किती आहे व्ही टू किती आहे 6 लिटर आहे लक्षामध्ये यस सर ठीक आहे बघा त्याच्यानंतर व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस तर या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस तर या ठिकाणी बघा फाइंड द स्मॉल ए फाइंड आउट करायचंय व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस म्हणजे डब्ल्यू बरोबर व्हॉट आणि हाऊ मच हीट इज सप्लाय टू द गॅस म्हणजे बी बरोबर बघा क्यू बरोबर व्हॉट तुम्हाला फाइंड आउट करायचंय एक मिनिट रेकॉर्डिंग चालू झाली ना सर आवाज नाही स्पष्टपणे आवाज येत नाही का आता बघा बरं आवाज येतो का सर नाही येत बाकीच्यांना स्पष्टपणे नाही सर कुठत कुठत येते आवाज सर बरं बाकीचे बघा बरं बाकीचे आवाज येतोय का नाही मला सांगा सर ठीक आहे रेकॉर्डिंग मध्ये या ठिकाणी तुम्ही नंतर बघून घ्या वाटलं तर एकच क्वेश्चन आहे तो आपल्याला घ्यायचा बघा तर या ठिकाणी बघा आपण डब्ल्यू आणि क्यू आपल्याला फाइंड आउट करायचंय आणि आर ची या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू दिली आहे तर आर ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे बघा आर बरोबर 8.31 जूल पर मोल केल्विन यस तर या ठिकाणी बघा ही आर ची व्हॅल्यू आहे तर एकदम इझी आहे आपल्याला या ठिकाणी आयसोथर्मल प्रोसेस मध्ये वर्क डन आणि हीट ट्रान्सफर तुम्हाला फाइंड आउट करायचंय यस तर या ठिकाणी बघा हे लिटरचं या ठिकाणी क्यूबिक मीटर मध्ये करायची कन्वर्जनची गरज नाहीये कारण की या ठिकाणी व्ही टू अपॉन व्ही वन हा फॉर्म्युलाच आहे म्हणजे फॉर्म्युल्यामध्येच या ठिकाणी व्ही टू अपॉन व्ही वन येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी याचं कन्वर्जन तुम्हाला मीटर क्युबिक मध्ये किंवा क्युबिक मीटर मध्ये कन्वर्जन करायची गरज नाहीये ओके तर या ठिकाणी बघा इन आयसोथर्मल प्रोसेस तर या ठिकाणी काय येणार बघा इन आयसोथर्मल प्रोसेस हा तर काय येणार आहे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये बघा दॅट इज द वर्क डन चा फॉर्म्युला काय येणार आहे वर्क डन म्हणजे या ठिकाणी दॅट इज द यस काय फॉर्म्युला आहे 2.303 एन आर टी
log of v2 upon v1 to the base 10. vf upon vi असू शकतं किंवा v2 upon v1 असू शकतं. चला ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करा 2.303. एक मिनिट माई बंद करा रे. 2.303 हा यांची व्हॅल्यू किती आहे 0.5, आर ची व्हॅल्यू किती आहे 8.31, टी ची व्हॅल्यू किती आहे 300, आणि या ठिकाणी बघा लॉग ऑफ व्ही टू ची व्हॅल्यू किती आहे 6 लिटर आणि व्ही वन ची व्हॅल्यू आहे 2 लिटर टू द बेस 10. चला ठीक आहे, इथपर्यंत पाठ सर्वांना समजलाय का? येसो नो सांगा मला. डब्ल्यू बरोबर फॉर्म्युला 2.303 एनआरटी लॉग ऑफ व्ही टू अपॉन व्ही वन. यस, चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा बे एक बे बेत्रिक सहा होता, तर या ठिकाणी काय होतं 2.303 इंटू 0.5, एक मिनिट 0.5 हा इंटू या ठिकाणी बघा 8.31 इंटू या ठिकाणी 300. मला वाटतं या ठिकाणी मल्टिप्लाय आपण करून गेला पाहिजे. बघा 5 3 15 होतात, म्हणजे या ठिकाणी बघा 2.303 इंटू 8.31 हा 5 3 झाले 15, हे 2 0 ऍज इट इज. तर या ठिकाणी किती डिजिट नंतर पॉईंट, 1 डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे 150 झाले. हा इंटू लॉग ऑफ या ठिकाणी काय होतं लॉग ऑफ 3 6 म्हणजे लॉग ऑफ 3 टू द बेस 10. चला ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 15 मल्टी मध्ये मल्टीप्लाय करा, म्हणजे 2.303, एक मिनिट हा त्याच्यानंतर बघा 8.31 नाही, 15 मध्ये मल्टीप्लाय करा, 15 1 15 0 ऍज इट इज लिहा, 15 1 15 15 ला 5 7 ला 1, 15 45 45 1 46 4 15 8 20 15 8 20 ओके, 20 4 किती 124, म्हणजे या ठिकाणी बघा 124 येणार आहे, हे 665 ऍज इट इज. चला डबल एकदा मल्टिप्लाय करा, बघा हे 0 ऍज इट इज. हा 15 1 15 15 ला 5 7 ला 1, 15 45 1 46 4, ओके त्याच्यानंतर 15 8 20 120 आणि 4, दॅट इज द 124. किती डिजिट नंतर पॉईंट या ठिकाणी बघा, दॅट इज द 2 डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे या ठिकाणी 1246.50. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा लॉग 3 ची व्हॅल्यू, लॉग 3 ची व्हॅल्यू तुम्हाला बघायची आहे. तर या ठिकाणी लॉग 3 म्हणजे 3 चं कॅरेक्टरिस्टिक किती हो, 3 चं कॅरेक्टरिस्टिक किती 0, 3 चं कॅरेक्टरिस्टिक किती 0, मग या ठिकाणी लॉग 3 ची व्हॅल्यू बघायची आहे, म्हणजे किचा किती मध्ये बघावं लागेल, तीसचा शून्य मध्ये बघा बरं किती आहे 47 41 71. आणि आता हे सगळं कॅल्क्युलेशन आणखीन तुम्हाला डबल एकदा लॉग न करायचंय. बघा ही तर लॉग फॉर्म्युल्यामध्ये होता म्हणून लॉग घेतला होता, पण आता हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला लॉगचा वापर करायचा आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा लॉगचा वापर करून या ठिकाणी तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. तर या ठिकाणी लॉग कॅल्क्युलेशन साठी मी जागा सोडत आहे, आणि लॉगचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आन्सर भेटणार आहे, आणि हे आन्सर किती आहे, यस किती आला आन्सर, चला सांगा बरं लवकरात लवकर, फास्ट रेकॉर्डिंग तो पण पॉज करतोय आहे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आन्सर आलेलं आहे दॅट इज द डब्ल्यू बरोबर आन्सर आलेलं आहे, दॅट इज द 1369 यस जूल. बस चालते, 1369 एवढं जरी घेतलं तरी चालेल. तर डब्ल्यू ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा एवढी आलेली आहे 1369 आलेली आहे. मग या ठिकाणी मला सांगा आयसोथर्म प्रोसेस मध्ये डब्ल्यू म्हणजेच क्यू असतो का, मला सांगा हीट ट्रान्सफर म्हणजेच वर्क असतं आणि वर्क म्हणजेच हीट ट्रान्सफर असतं का. सो या ठिकाणी बघा फॉर आयसोथर्मल प्रोसेस तर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतं, क्यू बरोबर काय असतं डब्ल्यू असतं. मग या ठिकाणी क्यू बरोबर डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे 1369 जूल आहे, म्हणजे जी व्हॅल्यू आपण क्यू ची फाइंड आउट केली ती म्हणजेच डब्ल्यू असतं, कारण की आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू